मी अप्पा साहेब दामोदर हरणे पोखरीकर आम्ही या सर्व पंचक्रोशी मिळून सहा सात गाव मिळून इथं कुस्ती स्पर्धेचं चार वर्षापासून आयोजन करतो. चौथ्या वर्षा ह्या वर्षी चौथं वर्ष आहे आणि आमची इच्छा एकच आहे का आपल्या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्र किस्तीसारखे पहिलवान घडावं. ही स्पर्धा आयोजन करण्यामागं का आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादा महाराष्ट्र किस्ती असे पहिलवान घडावा आणि पालकाला त्याचे महत्त्व कळल्याशिवाय पहिलवान घडू शकत नाही. त्याच्याकरता आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ज्यावेळेस पालकाला त्याचं महत्त्व कळन बस स्पर्धा हे इथं त्याच्याकरता आम्ही खास करून 26 जानेवारीचं निमित्त असं साधलं की बा ह्या 26 जानेवारी एक प्रजासत्ताक दिन आहे तर त्यावेळेला कोणाची म्हणजे अडचण येऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्व पंचक्रोशी मिळून 26 जानेवारीचं निमित्त साधून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. इनाम किती आहे बक्षीस? ओपन गटासाठी पहिलं बक्षीस 25,000 रुपये आणि गात आहे, दुसरं बक्षीस 15,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 7,000 रुपये. जोड्याचं बांधलेल्या जोडाला आम्ही 5,000 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत जसे असे बारकले पहिलवानला 200 रुपये, मोठले चांगले पहिलवान 5,000 रुपयापर्यंत असे बांधलेल्या जोडाचं बक्षीस दिलं. मोठे पहिलवान कोणी येणार आहे का? बाकी जालना औरंगाबाद मधले पहिलवान येणार आहे, बाकी बाहेरच्या पहिलवानला मी नाही सांगितलेलं आहे. आणि उद्घाटन कधी होणार आहे? उद्घाटन उद्या दुपारी 12 वाजता आळंदगिरी महाराज पारदेश्वर मंदिर, पांडुरंग महाराज पळसकर, सोमनाथ महाराज चौधरी आळंदी आणि हरिभाऊ बागडे नाना कल्याण काळे साहेब हे अंबादास दानवे साहेब हे उद्घाटनला येणार आहे. जालन्याचे मल्ल जे येणार आहे त्यांची राहण्याची व्यवस्था, राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था आम्ही करतो, दरवर्षीच करतो, यावर्षी पण करणार आहे. बाहेरून आले सर्व मल्लाची राहण्याची जेवणाची 2 दिवसाची व्यवस्था आम्ही करणार. बाकी त्यांची नावं पण सांगा सगळ्यांची. काय नाव आहे तुमचं? माझं नाव अप्पा साहेब दामोदर हरणे. तुम्हाला सहकार्य कोण कोण करतं त्यांचं? मी नामदेव अप्पा साहेब हरणे, माझं राज्याला सिल्वर मेडल आहे. इथं आमची इथं कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्या कुस्ती स्पर्धेसाठी सर्वांनी यावं. इथं कुस्ती स्पर्धा खेळल्यामुळे स्थानिक मल्लाचा उत्साह वाढतो व त्यांना अजून मेहनत करण्याची जिद्द निर्माण होते. त्यासाठी इथं सर्व मल्लांनी येऊन सहभाग घ्यावा असं सर्व मल्लांना आवाहन आहे. आता तुमच्या गावासाठी तुम्ही काय तुमचं नावावरती नाम करणार का तुम्ही? माझी अशी इच्छा आहे का वर मेडल घेऊन गावाचं, आमच्या गुरुचं व सर्व औरंगाबाद जिल्ह्याचं नाव व नॅशनल पातळीवर न्यावं अशी माझी इच्छा आहे. असं ये परिसर में ये जो कुश्ती का कार्यक्रम रखे इसकी वजह ये इसकी पार्श्वभूमि ये कि भाई ये जो परिसर है इससे जो बच्चे निर्व्यसनी और बच्चे का गलत काम से दूर रहना, इसलिए ये हमने ये बड़ा कार्यक्रम कुश्ती का आयोजन किया है. ये आयोजन के लिए हम सब परिसर के मंडली इसमें सहभाग लिए, सब पंचक्रोशी के, और हमारे परिसर में पलसी, पोखरी, नायगा, हरसूल, सांगवी यहाँ के बच्चे बहुत अच्छा खेलते हैं. उसके लिए हमने ये उनको प्रोत्साहन पर हम सब ने उसकी मेहनत करके ये कार्यक्रम आयोजन किया है. कुश्ती प्रेमियों को क्या आह्वान करेंगे आप? कुश्ती प्रेमियों को ये आह्वान करेंगे कि भाई ये कार्यक्रम, ये कुश्ती का खेल बहुत बढ़िया है. इसके लिए आपके आपने यहाँ के परिसर के जो लोग है इसमें ज़्यादा से ज़्यादा ध्यान दिए और इसको सहभाग करें और इससे नए आने वाली पीढ़ी के लिए ये इसमें इसमें उतरना चाहिए और बच्चे निर्व्यसनी रहने चाहिए, गलत गलत काम से दूर रहते, इसलिए हमने ये आह्वान भी करते हैं और सब लोगों को विनंती करते हैं. क्या नाम आपका? आत्माराम संपतराव पळसकर. पिसा देवी, मैं पुणे में प्रैक्टिस करता हूँ. अमोल बुचड़े रुस्ती मेहंद. इधर से मेरे वस्ताद ने, मेरे घर वालों ने मुझे उधर प्रैक्टिस करने के लिए भेजा है. मेरा देश का नाम, मेरा गांव का नाम बड़ा हो, जिले का नाम, और मेरी मेरी इच्छा है कि मैं महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी और ओलंपिक में मेडल लाऊं, अपना देश का नाम बड़ा करूं, अपना गांव का नाम बड़ा करूं, ऐसी मेरी इच्छा है. का नाम बड़ा करूँ. ठीक. हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें
और हाँ दूसरों को भी शेयर करें।